राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या जामिनावर आज सुनावणी. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान. म्हाडाच्या उधळपट्टीवर निर्बंध. 50 कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या कामांसाठी सरकारची पूर्व मान्यता घेणं बंधनकारक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय. पुण्यात नरे गावात भंगाराच्या दुकानाला तर सिंहगड रोड इथे गॅसची पाईपलाईन फुटल्यानं भीषण आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली मेट्रो 2A आणि मेट्रो 7ची पाहणी. मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे उद्घाटन. बाईक टॅक्सी संदर्भात आज हायकोर्टात सुनावणी. बाईक टॅक्सीची सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांची माहिती सादर करण्याचे कोर्टानं दिले होते राज्य सरकारला निर्देश. माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन. गुरुग्राम इथल्या रुग्णालयात वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आजचा मुख्य दिवस. यांनी मज्जन आणि तैलाभिषेक सोहळा पार पडणार. त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून भाविकांना खुलं. 5 जानेवारीपासून मंदिर संवर्धनाच्या कामासाठी होतं बंद. दुसऱ्या वनडेमध्ये भारताची श्रीलंकेवर मात. मालिकेत 2-0 घेतली आघाडी. रविवारी रंगणार अखेरची वनडे मॅच.